नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठी मध्ये आपले स्वागत। रत्नदीप मार्फत नामांकित कंपनीचे कोरोना गार्ड यंत्रणा शासकीय कार्यालयात कार्यरत। रत्नदीप मार्फत नामांकित कंपनीचे कोरोना गार्ड यंत्रणा शासकीय कार्यालयात कार्यान्वित। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत। त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत एक अनोखा उपक्रम राबविला आहे। या संस्थेमार्फत युरेका फ्लोरब्स या नामांकित कंपनीकडून कोरोनाचा विषाणू निष्क्रिय करणारे कोरोना गार्ड हे विकसित करण्यात आलेले यंत्र शासकीय कार्यालयांना भेट देऊन कार्यान्वित करण्यात आले आहेत। रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत संस्थेच्या नर्सिंग, फार्मसी व होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या शैक्षणिक संकुलासह तहसील कार्यालय जामखेड, पोलीस स्टेशन जामखेड व ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे युरेका फोरब्स या नामांकित कंपनीचे कोरोना गार्ड यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली। यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे पाटील व सचिव डॉक्टर वर्षा मोरे पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वाघ, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे, सलीम बागवान, शरद ढवळे, विशाल गर्जे, राहुल उगले आदी मान्यवर उपस्थित होते। कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, कोरोनाचा झपाट्याने होत असलेला प्रादुर्भाव पाहता, जामखेड व कर्जत तालुक्यातील लोकांसाठी रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर या संस्थेमार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून युरेका फोरब्स या नामांकित कंपनीची कोरोना गार्ड ही कोरोना संसर्ग रोखण्यात प्रभावी असणारी यंत्रणा संस्थेच्या नर्सिंग व फार्मसी होमिओपॅथिक कॉलेजच्या शैक्षणिक संकुलासह लसीकरण केंद्र, ग्रामीण रुग्णालय जामखेड, लसीकरण तहसील कार्यालय जामखेड, पोलीस स्टेशन जामखेड इत्यादी गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे। यापूर्वी कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या टप्प्यात देखील स्थानिक प्रशासनाने संस्थेच्या शैक्षणिक संकुलात संस्थेच्या सहकार्याने कोविड केअर सेंटर सुरू केले होते। यावेळीही जामखेड व कर्जत तालुक्यातील लोकांसाठी संस्थेमार्फत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे पाटील व सचिव डॉक्टर वर्षा मोरे पाटील यांनी दिली आहे। आज डॉक्टरांच्या माध्यमातून आपल्याला हे जामखेड तालुक्यातील शासकीय ठिकाण, पहिलं म्हटलं तर तहसील कार्यालय आहे आणि तहसील कार्यालयामध्ये हे जे कोरोना गार्ड जे उपकरण बसवलं आहे, या उपकरणाची जी काम करण्याची पद्धत आहे की ते आपल्या परिसरात, म्हणजे साधारण 1000 स्क्वेअर फूट एरियामध्ये ते जे व्हायरल लोड आहे किंवा व्हायरस आहे तर ते थोडंसं कॅप्चर करते, जेणेकरून व्हायरल लोड जो आपल्या परिसरामध्ये आहे तर तो कमी होतो। याचा फायदा असा होईल की शासकीय कार्यालयामध्ये दैनंदिन नागरिकांची जी येणे जाण्याची वर्दळ असते, गर्दी असते, तर अशा ठिकाणी एखादा जर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती जो असिम्प्टोमॅटिक आहे तो येऊन गेला असेल आणि वातावरणामधले जे काही कोविडशी रिलेटेड व्हायरस आहे तर ते व्हायरस याच्यामधून ऑटोमॅटिकली ते कॅप्चर केले जातील आणि इथं जो संक्रमण होण्याचा जो पॉसिबिलिटी आहे ती संक्रमणाची पॉसिबिलिटी कमी होईल। नक्कीच हा जो उपक्रम आहे तालुक्यामध्ये असेल किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जरी असेल तर तो अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम आहे। सर्व शासकीय कार्यालयामध्ये अशा प्रकारचे डिव्हाइस बसवले गेले तर नक्कीच गर्दीच्या ठिकाणी जे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस राहतात तर ते कमी होतील आणि सर्वांचं आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी नक्कीच याची मदत होईल। आमच्या जामखेड कर्जतमध्ये तालुका प्रशासन कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी अत्यंत उत्तमपणे वेगवेगळ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे। कोरोनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या त्या ठिकाणी त्यांनी त्याच्यावर मात केली, दुसरा टप्पा देखील चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन केलं आणि जो काही संभाव्य आता तिसरी लाट आपण जी काही चर्चिली जाते आहे त्याचं देखील तालुका प्रशासनाच्या वतीने उत्तम प्रकारे त्या ठिकाणी नियोजन चालू आहे। एक प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांना, प्रयत्नांना एक मदत म्हणून आम्ही रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थेच्या वतीने कोरोना गार्ड युरेका फोर्ब्स या कंपनीने जे काही एक कोरोना गार्ड यंत्रणा एक कार्यान्वित केलेली आहे, मार्केटमध्ये आणलेली आहे, ती यंत्रणा या ठिकाणी आम्ही या कार्यालयांना भेट दिलेली आणि आजच ती यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित करतो आहे। यामार्फत जे काही लोक या ऑफिसेसमध्ये येतात
त्यातला जो काही संसर्ग त्यांच्या माध्यमातून जो होण्याची शक्यता आहे ती निश्चितच या करोना गार्ड या यंत्रणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती त्याचा प्रसार थांबणार आहे। ही यंत्र जी आहेत ती प्रामुख्याने जामखेड कर्जत तालुक्यातील जी काही सार्वजनिक कार्यालये असतील, मग लसीकरण केंद्र असतील, तहसील कार्यालय असेल, पोलीस स्टेशन असेल, आमचं जामखेडचं कर्जत जामखेडचं प्रांत कार्यालय असेल किंवा DYSP कार्यालय असेल, इथं देखील टप्प्याटप्प्याने आपण ही यंत्रणं त्या ठिकाणी बसवणार आहोत। आज तालुक्यामध्ये आम्ही या ठिकाणी 5 यंत्र बसवलेत आणि 5 यंत्र हे कर्जतमध्ये बसवणार आहोत आणि निश्चितच हे यंत्र निश्चित करोनावर मात करण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरतील अशी मी आशा बाळगतोय, म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।